विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बैजिक राशी व त्यावरील क्रिया या प्रकरणात बैजिक राशी म्हणजे काय त्याविषयी आपण माहिती पाहूया। या ठिकाणी तीन चेंडूंचे चित्र दिलेले आहे, तिघांची जर आपण बेरीज केली तर ती संख्या आणि शब्द अशा स्वरूपात ती मांडणी करू शकतो आपण। तीन चेंडू बघा, एक दोन तीन, तीन चेंडू आहेत तर त्यांची मांडणी आपण संख्या आणि शब्दामध्ये तीन चेंडू अशी आपण केली। त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रामध्ये तीन त्रिकोण दिलेले आहेत, त्या तीनही त्रिकोणांची बेरीज आपण संख्या आणि शब्दामध्ये अशी लिहिली, तीन त्रिकोण। मग ज्याप्रमाणे आपण वस्तूंची बेरीज केली त्याप्रमाणे इंग्रजीतील अक्षरांची देखील आपण बेरीज करू शकतो। या ठिकाणी तीन टी दिलेले आहेत, यांची बेरीज आपण संख्या आणि अक्षर वापरून तीन टी अशी लिहू शकतो। तर यानंतर दोन वेगवेगळ्या वस्तूंची बेरीज दिलेली आहे, दोन चेंडू अधिक तीन बॅट आहे, यांची बेरीज एकत्रित पाच अशी आपण करू शकत नाही, कारण दोन वेगवेगळे समूह आहेत, दोन वेगवेगळ्या वस्तूंचे गट आहे। मग पहिल्या गटात चेंडू आहे तर चेंडूंची बेरीज वेगळी लिहिणार, अधिक बॅट यांची बेरीज आपण वेगळी लिहिणार। मग या चित्रामध्ये दोन चेंडू आहेत तर ते आपण दोन चेंडू अशा पद्धतीने लिहून घेतले, अधिक तीन बॅट अशा पद्धतीने आपण संख्या आणि शब्दांची मांडणी करून घेतली। मग या वस्तूप्रमाणेच आपण अक्षरांचा वापर करून बेरीज कशी करू शकतो तर ती आपण पाहूया। या ठिकाणी एक्स ची दोन वेळेस बेरीज आहे म्हणून दोन एक्स आपण लिहिलं, त्यानंतर दुसऱ्या गटात वाय ची तीन वेळेस बेरीज आहे तर ती बेरीज आपण तीन वाय अशी लिहिली, कारण या ठिकाणी देखील दोन वेगवेगळे गट होते, एक्सचा गट वेगळा आणि वायचा गट वेगळा। यानंतर एक आकृती दिलेली ती आकृती आयताची आहे, या आयताच्या बाजूंची बेरीज आपल्याला करायची, म्हणजे आयताची परिमिती काढत असताना सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आपण करतो, तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे, त्यासाठी सूत्र आहे दोन गुणिला लांबी अधिक दोन गुणिला रुंदी। म्हणजे या ठिकाणी आयताची लांबी आहे एल या अक्षरात दाखवली आहे तर रुंदी बी या अक्षरात दाखवलेली आहे। मग याची परिमिती काढत असताना आपण दोन गुणिला लांबी अधिक दोन गुणिला रुंदी म्हणजे दोन एल अधिक दोन बी अशी ती आपण दाखवली। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन हा सामायिक आहे, हा दोन्ही ठिकाणचा दोन सामायिक असल्यामुळे असा सामायिक अंक आपण कंसाबाहेर लिहत असतो, म्हणून आपण दोन कंसाबाहेर घेतला आणि कंसात उर्वरित पद आपण घेतले, एल अधिक बी हे कंसात घेतले। अशा पद्धतीने या आयताविषयीची माहिती आपण संख्या आणि अक्षराच्या स्वरूपात मांडली। मग बैजिक राशी म्हणजे काय, तर बैजिक राशी म्हणजे संख्या आणि अक्षरांची गणितीय क्रियांच्या स्वरूपात केलेली मांडणी म्हणजेच बैजिक राशी। मग आता बैजिक राशी म्हणजे काय आपण पाहिलं, मग बैजिक राशीतील पद काय असतं, सहगुणक काय असतो आणि चल काय असतं ते आपण आता पाहूया। सर्वप्रथम या ठिकाणी अकरा यम्यम ही बैजिक राशी दिलेली आहे। मग याच्या अकरा यम्यमचा अर्थ आपण जर म्हणला, विस्तार जर केला तर अकरा गुणिला यम गुणिला यम असा त्या अकरा यम्यमचा विस्तार होतो। मग या राशीमध्ये आपण पाहतो की या दोन्ही ठिकाणी गुणाकार ही एकच क्रिया आलेली आहे, याच्या व्यतिरिक्त बेरीज वजाबाकी किंवा भागाकार अशा क्रिया आलेल्या नाही। मग ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया आलेली असेल तर अशा राशीला पद असं म्हणतात। मग
प्राणायाम हे पद आहे. याच्यातील जो जे अंक आलेले असतात तर त्या अंकाला सहगुणक म्हणतात. सहगुणक म्हणजे काय तर 11 गुणिला n या दोन्ही अक्षरांना हा 11 जो आहे तो काय करणार आहे गुणक आहे. 11 ही संख्या गुणक आहे म्हणून 11 हा 11mn मध्ये सहगुणक आहे. त्याचप्रमाणे राशीमध्ये वैजिक राशीमध्ये वापरलेल्या अक्षराला चल असं म्हणतात. या ठिकाणी m व n ही चले आहेत. यानंतर दुसऱ्या उदाहरणात ऋण 9x² y² दिलेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की एक्स वर्ग आणि वाय घन याच्यातील एक्स आणि वाय ही चले आहे. त्याचप्रमाणे एक्स आणि वायला ऋण 9 ने आपण गुणलं आहे म्हणून ऋण 9 हा सहगुणक आहे. तसंच 5/6 p याच्यामध्ये p हा हे चल आहे व 5/6 हा सहगुणक आहे. यानंतर पुढचं पद दिलेलं आहे a, फक्त a दिलेला आहे. याचा अंक आपल्याला दिसत नाही. मग a हे चल आहे पण त्याचा जो सहगुणक आहे तो 1 का घेतला असावा. जर आपण इथे 1 आणि अंक घेतला नसता 1-0 केलं असतं तर उत्तर 0 आलं असतं. मग 1 का घ्यावा कारण a या संख्येला 1 ने गुणलं तर a म्हणजे हे उत्तर येतं. म्हणून याचा सहगुणक काय असेल 1 असणार आहे. यानंतर आपण सजातीय पदे म्हणजे काय किंवा स्वरूप पदे म्हणजे काय ते आपण पाहूया. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 2x नंतर 5x नंतर ऋण 2/3x. या तिन्ही राशींमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर सर्व ठिकाणी चल हे सारखं आलेलं आहे आणि या तिन्ही ठिकाणच्या चलांचा गाळांक देखील 1 आहे सारखा आहे. 1 हा गाळांक आपण येत नाही. तर या तिन्ही चलांचा घातांक पण समान आहे आणि चल पण समान आहे. मग ज्या वैजिक राशींचे घातांक व चले समान असतात तर अशा वैजिक राशीस स्वरूप पदे किंवा सजातीय पदे असं म्हणतात. म्हणजे चल पण समान असायला हवे आणि त्यांची घातांकही समान असायला हवे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणात पाहूया x² y या ठिकाणी दिलेले आहे ऋण 5x² y. याच्यामध्ये x² y हे चल आहे. त्याचप्रमाणे इथे y x² दिलेलं आहे. इथे क्रम बदल झालेला जरी असला तरी इथे 1 y आलेला आहे. इथे पण 1 y आहे. त्याचा घातांक 1 आहे आणि x² आहे इथे पण x² आहे. म्हणजे चल पण समान आहे घातांक पण समान आहे. म्हणजे अशा स्वरूपात हे सर्व पद आहेत किंवा त्यांना आपण सजातीय पदे असं म्हणतो. यानंतर द्विजातीय पदे म्हणजेच भिन्न रूप पदे काय असतात ते आपण पाहूया. मग ज्या वैजिक राशीमध्ये चले आणि त्यांची घातांक समान नसतील तर अशा वैजिक राशीतील पदांना द्विजातीय पदे किंवा भिन्न रूप पदे असं म्हणतात. भिन्न म्हणजे वेगवेगळे. इथे पाहूया इथे y xy आहे पण इथे xy नाहीये y² आहे. म्हणजे चल वेगळी आहे आणि घातांकही वेगवेगळे आहे. सर्व ठिकाणी पाहूया तर चले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे आणि घातांकही वेगवेगळे आहे. तर अशी ही भिन्न रूप पदे आहेत. यानंतर आपण वैजिक राशींचे प्रकार पाहूया. वैजिक राशींचे 4 प्रकार पडतात. एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी आणि बहुपद राशी. मग याच्यातील एकपद राशी म्हणजे काय की ज्या वैजिक राशीमध्ये एकच पद असेल तर अशा वैजिक राशीला एकपदी किंवा एकपद राशी असं म्हणतात. या ठिकाणी 4x हे एकच पद आलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरण 5/6m या ठिकाणी देखील एकच पद आहे. म्हणजे ही एकपद राशी आहे. यानंतर द्विपद राशी. द्विपद म्हणजे दोन पदे असणारी राशी. तर याच्या उदाहरण पाहूया 2x - 3y. 2x हे पहिलं पद आहे
वजा दुसरे पद 3y आहे म्हणजे या बैजिक राशीत दोन पद आलेले आहेत तर अशा राशीला आपण द्विपद राशी असं म्हणतो. दुसरे उदाहरण आहे दोन पदे आलेली आहेत तर ही देखील द्विपदी आहे किंवा द्विपद राशी आहे. त्यानंतर त्रिपद राशी म्हणजे तीन पदे असणारी राशी. ज्या बैजिक राशीत तीन पद असतात अशा राशीला त्रिपद राशी किंवा त्रिपदी असं म्हणतात. यामध्ये ए अधिक बी अधिक सी या बैजिक राशीत तीन वेगवेगळी पद आलेली आहेत म्हणजे ही त्रिपदी आहे. त्याचप्रमाणे एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सहा ही देखील त्रिपदी आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बहुपद राशी. मग ज्या बैजिक राशीमध्ये तीनापेक्षा जास्त पद असतील तर अशा बैजिक राशीस बहुपद राशी असं म्हणतात. यामध्ये आपण पाहूया ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वजा बी घन म्हणजे आपण पाहू शकतो पदांची संख्या एक दोन तीन चार म्हणजे तीनापेक्षा जास्त पदे आहेत तर ही बहुपद राशी आहे. दुसऱ्या उदाहरणात चार एक्स चा चौथा घात वजा सात एक्स वर्ग अधिक नऊ वजा पाच एक्स घन वजा सोळा एक्स ही देखील बहुपद राशी आहे. अशा प्रकारे आपण बैजिक राशी म्हणजे काय त्याचप्रमाणे बैजिक राशींचे प्रकार कोणते हे आपण पाहिले. धन्यवाद.